हरिओम श्रीराम अंबज्ञ. माझं नाव श्रुती विरांगरे व मी गुराई उपासना केंद्र येथून बोलत आहे. माझा अनुभव माझ्या 10वीच्या परीक्षेचा आहे. मला माझ्या आईमुळेच बापूंच्या भक्तीची ओढ लागली आहे. बापूंच्यानी माझी 18 वर्षापासून एक छान टीम झाली आहे. कुठे जायचं असेल, काही करायचं असेल, बापू माझ्यासोबतच असतात. असाच माझा या बाबतीतला एक अनुभव आहे. 20 मार्च 2019 माझा 10वीच्या बोर्डाचा पेपर इतिहासाचा पेपर होता. माझ्या आईने काय माहीत नाही, बापूंनाच ठाऊक काय वाटलं तिला, तिने मला खूप उदी लावून मला परीक्षेला पाठवलं. त्या पूर्ण परीक्षा काळात मला तसंही जरासं बरं नव्हतंच, पण ह्या परीक्षेच्या वेळेला काहीतरी वेगळंच झालं. माझी परीक्षा 11 वाजता सुरू झाली. परीक्षा मी सुरू केली आणि नंतर थोडे 1-2 प्रश्न झाल्यानंतर मला काय झालं मला माहीतच नाही. मला पुढे लिहिताच येईना, माझा हात हलत नव्हता. मला काही कळतही नव्हतं की कुठे काय चालू आहे, काय चाललंय, काय नाही, काही कळत नव्हतं. मी फक्त बापूंना हाक मारली व म्हणाले, बापू मला फक्त पास होण्यापुरता तरी माझा पेपर पूर्ण कर. आणि मी जी माझ्या पाऊचमध्ये नेलेली उदी होती ती मी उदी पेपरला लावली आणि मला लावली आणि परीक्षेत पुन्हा लिहायला सुरुवात केली. मी काय प्रश्नाचे उत्तर लिहिले, प्रश्न काय होते ते आजसुद्धा मला अजूनही आठवत नाही. पण बापूंनी मला तो पूर्ण पेपर लिहिला. मला फक्त पास होण्यापुरतेच मार्क नव्हे तर त्या सब्जेक्टमध्ये मला हायेस्ट मार्क आले व बापूंच्या कृपेमुळे मला 10th बोर्डमध्ये 92.8% आले. मी बापूंचे त्यासाठी खूप 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 अंबज्ञ आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवेद.